उसळ करणार आहे. ह्याला किती छान असं मोड आले. घरच्या घरीच खाल्लेले हे एकदा असं गरम पाण्याने धुवून घेते आणि मग फोडणीला करते. हेलो, नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परित्राचा दिवस. मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. शिंका लावलेली नाही कारण अजून पाणी आलेलं नाहीये त्यामुळं. आणि तिकडं डाळ लावलेली, इकडे भात ठेवलेला आहे. आता उसळीसाठी साहित्य तयार करते. थोडस कनी हा मधल्या रूम मधला आवरते कारण पसारा थोडा इकडे तिकडे असा पडलेला असला कनी तो पडूनच राहते. आणि अशी कनी धूळ पण कनी थोड्या थोड्या दिवसांनी अशी धूळ पण चाळते. त्यामुळे एकदा कापड असं फिरवलं कनी की आपल्याला पण ताजेतवानं वाटते. मला जरा या मशीनवर पण बसायचं. मशीनवर म्हणजे थोडी थोडी अशी नवीन आता परवा एक ऑनलाईन मागवलेला ड्रेस आहे त्याला मी मला थोडं अल्टर करायचंय. आणि थोडस थोडं थोडंसं फाटलेलं असते की नाही टॉप वगैरे तर ते पण शिलाईतून असं निसटलेलं असते तर ते पण मला धुवून घ्यायचंय. त्यासाठी मशीनवर जरा बसायचं. पण हे मशीनची की नाही सुई तुटलेली आहे. मला नवीन सुई आणून मग बसायला पाहिजे. मी दुपारी काम करणार आहे तर हे सगळं काम करून ठेवते पुसून असं. ह्या बॅगची पण कनी चेन तुटलेली. प्रवासाची बॅग आहे ती पलीकडल्या. तिने आता मी अशीच चेन लावायला देते. म्हणजे असं ठेवली कनी कपाटात चेन व्यवस्थित लावून वगैरे तर बाहेर जाताना गडबड होत नाही आणि गोंधळ होत नाही. तर मग मी कपाटात नाही ठेवली, बाहेरच ठेवलेले. इकडे पण मी घडी करून ठेवलेले. आणि इकडे जे जे मला शिवायचं आहे की नाही ते थोडस ह्या बाजूला मी काढून ठेवलेलं आहे. कपडे घडी करतानाच कनी मी काढून ठेवलेले म्हणजे असंच घेऊन शिवायला देईन. चला तरी खाली सगळा असा पसारा पडलेला आहे. कपडे ठेवते कपाटात आणि हिरू झाडू मारून घेते. पहिल्यांदा आमच्या गावाकडे कनी अशा पातळाचं कवर शिवून घेतात गादीला. तर हे एका गादीला आहे. अजून मला कनी दोन गादींसाठी शिवून घ्यायचे. तिसरी गादी तर काय खराब झाली. पलीकडल्या बेडवरची होती ती चारली ना असं पाय असं मारून ना त्याच्यातलं कापूस काढून लोकर काढून टाकले. त्यामुळे ती आता गुंडळून कनी गादीवाल्यानंच द्यायला पाहिजे नवीन करायला. आणि ह्या कनी माझ्याकडे जाडाची गादी होती म्हणून ती गुंडळून खराब होत्या म्हणून कनी ह्या बेडवर मी अशा दोन गाद्या टाकलेल्या आहेत. तेव्हा ही एक आणि ही तर ही वरची गादी कनी मी आता पलीकडल्या बेडवर टाकणार. आणि या खालच्या गादीला एक कवर शिवायला टाकायचं. आणि एक छोटी गादी अशी गुंडळून ठेवलेली आहे कनी तिला एक कवर शिवायला टाकायचं आहे. तर ही ह्या बेडवरच्या दोन गाद्या त्यातली एक गुंडळते आणि पलीकडल्या बेडवर टाकते. मी कनी घर बांधलेलं 2014 त्यावेळी वॉलपुट्टी केलेली. त्यामुळे पोर लहान असल्यामुळे सगळी अशी कनी खराब झालेली. ह्या रूमची तर कनी जास्त झालेली आहे कारण इथे थोडंसं पावसाचं पण असं पावसा जास्त पडला कनी ते कडन असं भिंत असं हे होते म्हणजे काय म्हणतात पूर्ण भिंत अशी ओली होती त्यामुळे कलर द्यायसाठी. मी जरा पोरं मोठी झाल्यानंतर करूया म्हणून. तर आता कनी इतकं खराब झालं की ह्या उन्हाळ्यात काहीही करून कनी हे घर रंगवायला काढायलाच पाहिजे. पहिली गादी कनी इकडे आणून टाकलेली आहे. मला काही एकटीला उचलत नाही कारण गादी इतकी जड आहे की नाही डबल बेडची आहे त्यामुळं. आणि जाड पण आहे आणि ते लोकरी लोकर असल्यामुळं कनी ते असे वजनाला पण जड आहे. तर मुलाने आणून टाकलेले आहे त्यावर हे आता बेडशीट हांडून घेते.
असं उडून काढून व्यवस्थित नाही घातलं त्यांनी गादींच्या आत असं घालायचं नाही, जरा जरी असं बसायला गेलं की सगळं बेडशीट असं गुंडवून एकत्र होते गादीवर. चला तर थोडीशी की नाही ही रूम पण आता आवरून घेते. इथं खिडकीवर मी की नाही रोज विक्स झेंडूबाम आपलं ओडोमास हे ठेवते, आणि लाईट गेली तर ओडोमास वापरायला बरं पडते. आणि झेंडूबाम विक्स वगैरे मूव वगैरे जे असतात क्रीमा ते संध्याकाळच्या लागल्या तर अचानक आपल्याला इथल्या इथे घ्यायला. मी बेडशीट उशी कवर वगैरे निघालेले आहे दोन्ही बेडची वगैरे, तर ही आता मला मशीनला लावायला पाहिजे. इकडे दुसरी बदलून दुसरी लावलेली आहे. आता की नाही ह्या भिंतीचा पडदा काढलेला तो लावून घेऊया. पडदा काढलेला म्हणजे कनी काय होतच माहितीये, हे बघा इथून कनी असं पाणी येत होतं पाऊस मध्यंतरी, असं पाऊस मोठा पडला कनी तरी पूर्ण भिंतीचं असं पाणी असं खालीपर्यंत पडायचं, खालची पण जागा अशी फरशीवर कनी ओलं ओलं असायचं. म्हणून मी हे त्यामुळे पडदा पण भिजला होता, म्हणून म्हटलं की पडद्याचा वास पण येतो ना भिजल्यानंतर तसंच राहिलं, कारण का पाऊस पण तेवढा मोठा होता, त्यामुळे मी ते पडदा काढून धुवून ठेवला होता. आता ऊन पडलेलं आहे दोन चार दिवस आणि आता इथून पुढे काय आता मध्यंतरी जेवढा मोठा पाऊस पडला तेवढा मोठा का पडणार नाही, त्यामुळे मी पडदा कनी परत इथे खिडकीला लावून घेते म्हणजे चांगलं दिसेल. तर जाळी मारून घेतलेली आहे डास वगैरे येऊ नयेत म्हणून. पावसात ही भिंत कनी पूर्ण भिंत अशी ओली होत्या. बाहेर कधी प्लास्टिकचा काळा कागद मिळतो म्हणे तो पण लावून बघितला, त्या तरी पण कधी भिंत ओलीच राहते. कसलं छान दिसते बघा, मशीन लावून घेते कशी म्हणजे ऊन पडले तोपर्यंत हे वाळून पण निघाल. की जायला बाळ मामाला तुम्हाला दाखवते, आमच्या दारातूनच जायला लागते. आज काय बाळ मामाला जायला काय माहिती, आज अमावस्या पण नाही आहे रविवार पण नाही आहे, तरी पण कसली पालखी जायला लागली काय माहिती. माझा सगळा पसारा आवरून झालेला आहे ना, आता किती वाजले दाखवू तुम्हाला, आता बरोबर 11 वाजलेत. त्यांची कामं काय माझी सकाळीच झालेली, मला जेव्हा अशी बाहेरची जास्त म्हणजे बाहेरची म्हणजे ही दुसरी अशी जास्तीची कामं करायची असतात की नाही, त्यामुळे शक्यतो सकाळचं निलूला डबा करतानाच बाकीचं पण कनी आवरून घेते. म्हणजे एकदा ओट्यावरून जेवण चपाती भाजी करायची, भात आमटी करायची, भांडी घासायची, ओटा धुवायची, तिथून एकदा बाहेर पडलं कनी की मग बाहेरची इथली बाकीची कामं करायला बरं पडतात, नाही तर परत हे आवरून परत ओट्याचं ओटा आवरायला जायचं म्हटलं की नाही लय कंटाळा येते. चला तर आता 11 वाजलेले आहेत, आता माझी जवळजवळ सगळीच कामं झालेले. आज काय मी फरशा वगैरे पुसणार नाही, कारण पाणी आमच्याकडे काय 2-3 दिवसातून एकदा येते, त्यामुळे पाणी संपवून पण चालत नाही. मशीन लावलेलं आहे, अजून एकदा मशीन लावायचं, रोजचे कपडे लावायचे, फक्त बेडशीट वगैरे लावलेले. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच बंद करते, पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आज इतकं गरम व्हायला लागले की नाही.